हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढी उभारली जाते. गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्ष. भारताच्या काळाकुट्ट इतिहासात जर सोनेरी पान म्हणून शिवछत्रपती जन्मले नसते तर हिंदू नववर्ष सोडा हिंदू धर्मही आताच्या स्वरूपात राहिला असता की नाही याबाबत शंका आहे. हिंदू आणि हिंदू धर्माचे ज्यांनी रक्षण केले ते शिवाजी महाराज यांना प्रत्येक हिंदू सणाच्या वेळेला शिवप्रेमी शिवभक्त मित्रमंडळ शिवप्रेमी मित्रमंडळ छत्रपतींनी दाखवलेला पराक्रम आणि कर्तृत्वाला आठवणीने दंडवत करण्यासाठी एकत्र येतातच. मग यावेळेला गुढीपाडवा कसा वंचित राहतो? ग्रामपंचायतीजवळील शिवपुतळ्यास याही वेळेला आम्ही दंडवत केलेच. सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेबांचा विजय असो. धर्मवीर संभाजी महाराजांचा विजय असो. जय भवानी जय शिवाजी महादेव. ती म्हणजे फक्त अफजल खान वध. शिवछत्रपती म्हणजे फक्त आणि फक्त अग्र्याहून सुटका. शिवछत्रपती म्हणजे पन्हाळ्याहून सुटका. आणि शिवछत्र म्हणजे ती म्हणजे फक्त शाहिस्तेखानाचा वध. इथपर्यंतच शिवछत्रपती मर्यादित नाही आहेत. शिवछत्रपतींचं प्रशासनातील आणि शेतीतील कार्य अक्षरशः अवर्णनीय आहे. त्याहीपेक्षा त्यांनी केलेलं प्रशासनिक कार्य ही आजही गणलं जातं. त्यांच्याचमुळे आज आपली मराठी भाषा टिकून आहे, नाहीतर आजही आपण म्हणत असतो वंदे नवाज आणि आपली भाषा दुसऱ्या कुठल्या तरी परकीय भाषेशी गेली असती. पण शिवछत्रपतींमुळेच आज आपण हिंदू धर्म आणि हिंदू भाषा आणि मराठी भाषा टिकून आहे. जय शिवराज.